ओम सूर्य नारायणाय नमः। कुणी याचक आहे का? कुणी याचक आहे का? हे करना नमस्कार ब्राह्मण देवता, आशीर्वाद। हे ब्राह्मण देवता, आज मला आशीर्वाद नको आहे। आपण आदेश करावा, आपली इच्छा परिपूर्ण करण्यासाठी हा कर्ण तयार आहे। हे कर्ण, तुझं नाव लौकिक ऐकूनच मी इथे आज आलेलो आहे। काय म्हणालात? माझं नाव लौकिक ऐकून आपण या ठिकाणी आला आहात, मग सांगा असं आपल्याला काय हवं आहे? मला तुझी कवच कुंडल दे। काय? माझी आणि कवच कुंडल? हे पहा ब्राह्मण देवता, माझी कवच कुंडल ही माझ्या शरीराचा भाग आहे। एवढं सोडून आपल्याला काय हवं असेल ते मागा। हे करना, मी असं ऐकलेलं की तू दानशूर आहेस, पण तू आता तर काही वेगळंच बोलत आहेस। नमस्कार करतो। पुन्हा नमस्कार केला? होय ब्राह्मण देवता, पहिला नमस्कार केला तो ब्राह्मणाला आणि दुसरा नमस्कार केला तो इंद्रदेवाला। मला माहित आहे की आपण ब्राह्मणाच्या वेशात इंद्रदेव आहात, म्हणून आपल्याला नमस्कार करतो। हे इंद्रदेव, आपली इच्छा परिपूर्ण करणं हे या कर्णाचं कर्तव्य आहे। याच्यासाठी ही कवच कुंडल मी आपल्याला देत आहे। हे कवच आणि कुंडल मी आपल्याला देत आहे। जन्मजात कुंडल कवच थे अंगों के अंग, वही काट कर दे दिए अद्भुत दिव्य प्रसंग। सीख हम बीते युगों से नए युग का, करें स्वागत, करें स्वागत, करें स्वागत।